पाहत आहे लाईव्ह ट्रेंड्स न्यूज. मंडळी आज पुन्हा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज आपल्यासाठी खास रेसिपी घेऊन आला आहात. पाहूया आज कोणती खास रेसिपी आहे ते शेफ हर्षाली चौधरी आणि त्यांची फ्रेंड प्रतिमा पाटील यांच्याकडून. नमस्कार, मी शेफ हर्षाली आणि माझ्यासोबत आहे माझी मैत्रीण प्रतिमा. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पानचं सरबत. पान जनरली आपण मुखवास म्हणून यूज करतो, आज त्याच मुखवासाचं आणि अगदी पाचक आणि रुचकर असं एक सरबत आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आलो आहोत. त्यासाठी इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत आपल्याला नागवेलची पानं, खडीसाखर, खडीसाखरची पिठी आहे ही, गुलकंद, बडीशोप, बेलदोडा, गरजेनुसार बर्फ. त्यासाठी आपल्याला हे सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स करून याची एक चटणी बनवून घ्यायची आहे, जी की आम्ही बनवून आणलेली. सर्वात आधी ही चटणी हे आपण टिकवायच्या पद्धतीने पण करू शकतो. जसं की एक किलो साखर घेतली आणि त्या साखरेचा आपण पाक करून घेतला. पाक कसा की साखर भिजेल एवढं पाणी त्यात घालायचं आणि त्याचा पाक तयार करून घ्यायचा आणि ह्या पाकामध्ये ही चटणी मिक्स करून एक दिवस ठेवून त्याला दुसऱ्या दिवशी गाळून ते आपण फ्रीजमध्ये भरून ठेवू शकतो. आणि जसे पाहुणे वगैरे येणार तेव्हा तुम्ही त्याला पाण्यात आणि बर्फासोबत डायल्यूट करून देऊ शकता. पण हे आता आपणकडे फ्रेश करतो आहोत म्हणून डायरेक्टली करतो. आणि आता आम्ही यात फक्त गुलकंद घातला आहे, तर थोडंसं मला वाटतं थोडी खडी साखर घालावी कारण की ते गरजेनुसार. कारण आपण यात फक्त गुलकंद घातलं आहे. आपण याला खडी साखरेचा किंवा साध्या साखरेच्या पाकात पण करू शकतो. फ्रेश आईस पण यूज करू शकता, जास्ती छान वाटेल. फ्रेश पानांपासून बनलेलं पान सरबत.